कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून फार मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. विशेष करून धरण क्षेत्राप्रमाणे फ्री कॅचमेंट एरियात म्हणजे धरणाच्या खालच्या बाजूला सुद्धा साधारण 150 ते 200 मिलीमीटर प्रतिदिन पाऊस होतोय आणि त्याच्यापेक्षा जास्त पाऊस हा धरण क्षेत्रावर होतोय. परंतु फ्री कॅचमेंटमध्ये जो पाऊस पडतोय त्याच्यामुळं आता बहुतेक नद्यांना फार मोठ्या प्रमाणावर पाणी वाढण्यास सुरुवात झालेली आहे आणि कोल्हापूरमध्ये राजाराम बंदराच्या ठिकाणी 35 फुटाच्या वर पातळी गेलेली आहे. राजाराम बंदराच्या ठिकाणी 39 फुटावर पातळी गेली की आपण त्याला इशारा पातळी म्हणतो आणि 43 पर्यंत पातळी गेली की ती धोका पातळी असते. त्याच्यामुळं पडणाऱ्या पावसाचं प्रमाण बघता इशारा पातळी ही आज रात्रीच क्रॉस होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं माझी कोल्हापूर जिल्ह्यातील नदीकाठच्या सगळ्या नागरिकांना विनंती आहे, विशेष करून पंचगंगेच्या काठावर जे नागरिक आहेत त्या नागरिकांना विनंती आहे की गेल्या वर्षीचा अनुभव पाहता आपण त्वरित आपलं ठिकाण जे आहे ते आता स्थलांतरित करायचं आहे आणि मग हे स्थलांतरित करत असताना ज्या घरांना पहिला धोका संभवतो त्यांनी त्वरित स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू करावी. याच्यामध्ये आपली जनावरं आणि आपण या दोन्ही माध्यमातून आपण स्थलांतरित झाल्यास जर उद्या पूर मोठ्या प्रमाणात आला तर त्याचा कुठलाही धोका आपल्याला पोहोचणार नाही, कुठलीही जीवितहानी होणार नाही किंवा कुठलीही जनावरं वाहून जाणार नाही. त्याच्यामुळे माझी विनंती आहे की गेले 2 दिवस पडणाऱ्या पावसाचं प्रमाण बघता कोल्हापूर जिल्ह्यातील नदीकाठच्या सर्व नागरिकांनी सतर्क राहावं आणि विशेष करून पंचगंगेच्या काठावरच्या गावातील नागरिकांनी ज्या गावांना पुराचा फटका बसतो अशा नागरिकांनी विशेष करून करवीर तालुक्यातील चिखली आंबेवाडी हा परिसर या परिसरातील नागरिकांनी सुरक्षित स्थळी त्वरित स्थलांतरित व्हावं.